फी न भरल्याने शांती इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही, यामुळे पालकांनी शाळेसमोर गर्दी करून निषेध नोंदवला. शाळेची फी न भरल्यामुळे मुलांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार जुळे सोलापुरातील शांती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उघडकीस आला. फी नंतर भरतो अशी विनंती पालकांनी करूनही फी भरेपर्यंत परीक्षेला बसू देणार नाही अशी भूमिका शाळेनं घेतली आहे. यामुळे अनेक पालकांनी शांती इंग्लिश मीडियम शाळेच्या गेटसमोर जमून शाळेच्या या धोरणाबाबत निषेध व्यक्त केला. आरटीई नियमानुसार मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असा नियम आहे, परंतु या धोरणांची शांती इंग्लिश मीडियम स्कूलकडून पायमल्ली होत आहे आणि शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करावी आणि शाळेला देण्यात येणाऱ्या सवलती बंद करून शाळा सील करण्याची मागणी पालकांनी केली. मी विनायक सावंत, माझी मुलगी आणि मुलगा या शाळेमध्ये मी ॲडमिशन दिलेलं आहे. मी एक छोटा व्यापारी आहे आणि लॉकडाऊनमुळे माझं दुकान बंद असलं 1.5 वर्ष, फी भरू शकलो होतो 2 वर्षाची. मुलीची 1 वर्षाची फी कम्प्लीट केली, तिला एक्झामला बसू दिले नव्हते आणि मुलाची 1 वर्षाची कम्प्लीट केली, 1 वर्षाची फी राहिली आहे. थोडंसं वेळ द्या, कालावधी वाढवून आणि मुलाचं पेपर घ्या म्हणून तर शाळा प्रशासन ऐकायला तयार नाही आहे. मुलाला वर्गामध्ये वेगळा बसवतात, मानसिक त्यांना त्रास द्यायला लागले सर, एक्झाम घेणे सर, मुलं डिप्रेशनमध्ये गेले. माझं नाव संभाजी सीताराम गायकवाड, माझा मुलगा शांती फर्स्ट स्टँडर्डला आहे. माझ्या पोराची फी गेल्यांची LCBC आणि फर्स्ट स्टँडर्डची फी आल्यामुळं माझ्या पोराचे पेपर असताना ऑनलाईन क्लासमधनं मी ड्रॉप केलेत आणि फी भरल्याशिवाय तर पेपरला बसून देत नाही असं म्हणते. मी तरी रिक्वेस्ट केला तर मी गेल्या वेळेची फी भरतो म्हणलो, चालू फी असेल ते राहू द्या, 2 महिन्याची साईड द्या म्हणलो, तरी न ऐकता तिने म्हणले पूर्ण फी भरल्याशी पेपरला बसता येत नाही. तर ठीक आहे म्हणलो, मी तर फी न भरण्याचा विचार केला आहे. जेव्हा माझे पोराचे पेपर होत नाही तेव्हा मी बी फी भरणार नाही मी असं ठरवलं. माझ्या शाळा चालू झाली नाही, आता पैसे नाही करायला, आता फी भरला आम्ही तर पण भरा म्हणते. मग मी म्हणते थोड्या टप्प्याटप्प्याने भरता, पैसे आता नाही आहे तर त्यांनी परीक्षा देत नाही तर मुलाला विचारतो तर परीक्षा देत नाही. पेपर तर द्यायला पाहिजे ना, आम्ही कधी तर पैसे भरूच ना, काय सोडणार तिने पैसे नाही सोडायचे. दरम्यान मागील काही दिवसांपासून शाळेत अंतिम परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसू दिलं जात नाही, विद्यार्थ्यांना शाळेत घेतलं जातं, मात्र परीक्षा फी भरलेल्या विद्यार्थ्यांचीच घेतली जात आहे. त्यामुळं फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना मात्र दुसऱ्या वर्गात बसवलं जात आहे अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. त्याकडनंच ऐकूया, आज एक्झामला बसले होते का? आज बसू दिले नाही. तुला नाही तुला मग काय केलं तुम्ही? क्लासमध्ये बसलेले सायन्सला ड्रॉइंग रूम मध्ये. काय केलं ड्रॉइंग रूम मध्ये? जाऊन ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन बसलो. फक्त बसला तुम्ही? काही शिकवले वगैरे ड्रॉइंग रूम मध्ये? फक्त वेगळे बसवले ड्रॉइंग रूम मध्ये, गपचूप बसा म्हणते. तुला असं काय केलं? नाव काय तुझं? कितवी ते? फर्स्ट स्टँडर्ड मध्ये. अरे वा. आणि तू? फिफ्थ स्टँडर्ड. आणि तू? फोर्थ स्टँडर्ड. नाव काय? नंदिनी. तुमचं नाव? शिवराज. श्रेयस. म्हणजे तुम्ही ड्रॉइंग रूम मध्ये जाऊन ड्रॉइंग काढत होता का? ते पण नाही. मग काय केलं तुम्ही बसून? बुक्स रीड करायला सांगितलं. फक्त बुक्स रीड करायला सांगितलं. आणि बाकीचे फ्रेंड्स तुमचे? आणि जे फीज भरले त्यांचं काय झालं? पेपर घेत. पेपर लिहित होते ते लोक, सगळे लोक. असे किती लोक आहेत तिथे बसलेले होते ड्रॉइंग रूम मध्ये? 20.